मेषराश, आज चंद्र राज बदलून कुंभ राशीत येईल। आपल्यासाठी चंद्र हा लाभात स्थानी असेल। आज मित्रांच्या सहवासात आपण आनंदात वेळ घालू शकाल। मित्रांकडून भेटवस्तूही मिळतील, तसंच आपल्याला सुद्धा त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल। नवीन मित्रांमुळे भविष्यात लाभ होतील, संततीकडून सुद्धा फायदा होण्याची शक्यता आहे। निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जाण्याचा बेत आपण आखू शकाल, तसंच सरकारी कामातही आज आपण यशस्वी व्हाल। वृषभ रास, आज चंद्र राज बदलून कुंभ राशीत येईल। आपल्यासाठी चंद्र हा दशमात स्थानी असेल। नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे। नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल। वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील, पदोन्नती पण मिळू शकेल। वैवाहिक जीवनात माधुर्य वाढेल, अपूर्ण कामे तळीस जातील, तसंच सरकारी लाभ मिळण्याची देखील शक्यता आहे। मिथुन रास, आज चंद्र राज बदलून कुंभ राशीत येईल। आपल्यासाठी चंद्र हा भाग्यात स्थानी असेल। आज आपल्याला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल। आरोग्य बिघडल्यानं कोणतंही काम करण्याचा उत्साह असणार नाही। नोकरी व्यवसायात सरकारी व वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्यानं मानसिकदृष्ट्या निराश व्हाल। संततीविषयक समस्या निर्माण होतील। विरोधकांबरोबर वादविवाद करणे उचित ठरणार नाही, तसंच वडीलधाऱ्यांना सुद्धा त्रास होईल। कर्करास, आज चंद्र राज बदलून कुंभ राशीत येईल। आपल्यासाठी चंद्र हा अष्टमात स्थानी असेल। आज आपल्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील, संतापाचे प्रमाण वाढेल, आरोग्याच्या तक्रारीही राहतील। अवैध कामं व चोरी यासारख्या विचारांवर ताबा ठेवा, अन्यथा अरिष्ट येईल। वाणीवर पण नियंत्रण ठेवावे लागेल, कुटुंबियांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे। आर्थिक टंचाई देखील जाणवेल, अशा वेळी मानसिक शांततेसाठी प्रयत्न करावे लागतील। सिंहरास, आज चंद्र राज बदलून कुंभ राशीत येईल। आपल्यासाठी चंद्र हा सातव्या स्थानी असेल। आज पतीपत्नीत मतभेद होऊन कटुता निर्माण होईल, दोघांपैकी एकाचे स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे। सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील, सामाजिक क्षेत्रातही अपयशी व्हाल। भागीदारांशी सुद्धा मतभेद होण्याची शक्यता आहे। कोर्ट कचेरीपासून आज आपल्याला शक्यतो दूर राहावे लागेल। कन्यारास, आज चंद्र राज बदलून कुंभ राशीत येईल। आपल्यासाठी चंद्र हा सहाव्या स्थानी असेल। आज नोकरी व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे। सहकाऱ्यांचे सहकार्य वाढेल, कुटुंबातील वातावरण सुखावह असेल, शारीरिक व मानसिक स्वास्थ्यही लाभेल। आज आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे। आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल, प्रतिस्पर्ध्यांवर आज आपण विजय मिळवू शकाल। तुळरास, आज चंद्र राज बदलून कुंभ राशीत येईल। आपल्यासाठी चंद्र हा पाचव्या स्थानी असेल। आपली वैचारिक व मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल, तसंच त्यामुळे इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील। आज चर्चा वादविवाद यात सुद्धा आपला प्रभाव राहील। कष्टाच्या मानाने यश हे संतोषजनक नसेल, कामात सांभाळूनच पुढे जावं लागेल। आज आपल्याला आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, अजीर्णाचा त्रास देखील होण्याची शक्यता आहे। साहित्य लेखन यात मात्र गोडी निर्माण होईल। वृश्चिक रास, आज चंद्र राज बदलून कुंभ राशीत येईल। आपल्यासाठी चंद्र हा चौथ्या स्थानी असेल। आज मित्रांशी सावधपणे वागावे लागेल, शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील। आज आपल्या आईचे देखील स्वास्थ्य बिघडू शकते, धन व कीर्तीची हानी होईल, कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील। मन प्रसन्न नसल्यानं आज झोप सुद्धा व्यवस्थित होणार नाही। धनुरास, आज चंद्र राज बदलून कुंभ राशीत येईल। आपल्यासाठी चंद्र हा तिसऱ्या स्थानी असेल। आजचा दिवस नव कार्यारंभास शुभ फलदायी आहे। आज भावंडांशी सलोखा वाढेल, तसंच कुटुंबियांसह प्रवासाचे बेट ठरवाल। आरोग्य उत्तम राहील, नशिबाची साथही लाभेल, गुड विषयांची गोडी वाटेल। आज कार्यसिद्धीचा दिवस आहे, सामाजिक मानसन्मानही होतील। मकर रास, आज चंद्र राज बदलून कुंभ राशीत येईल। आपल्यासाठी चंद्र हा दुसऱ्या स्थानी असेल। आजचा दिवस मिश्र फलदायी आहे। कुटुंबियांशी गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग घडल्यानं मन दुःखी होईल, विनाकारण खर्चही होईल। आज आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल। आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही, शेअर्समध्ये गुंतवणूक आपण करू शकाल। गृहिणी आज असंतुष्ट राहील, शांती मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील। कुंभरास, आज चंद्र राज बदलून कुंभ राशीत येईल। आपल्यासाठी चंद्र हा प्रथम स्थानी असेल। आजचा दिवस आपणास आर्थिकदृष्ट्या लाभदायी आहे, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, मित्र व कुटुंबीय यांच्याशी आनंदात दिवस घालवाल। प्रवास सहल यातून सुद्धा आज आपण आनंद मिळवू शकता।
आज विचारातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा. मीन रास. आज चंद्र रास बदलून कुंभ राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र हा 12व्या स्थानी असेल. स्थावर संपत्ती व कोर्ट कचेरी ह्यापासून आज शक्यतो दूर राहा. मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल. प्रकृतीकडे आपल्याला विशेष लक्ष द्यावे लागेल. स्वकीयांचा वियोग देखील घडू शकतो. कुटुंबियांशी मतभेद होण्याची देखील शक्यता आहे. मिळणाऱ्या फायद्यात नुकसान होणार नाही ना याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. आज आर्थिक देवाणघेवाणीचे विचारही निर्णयपूर्वक घ्यावे लागतील. अपघात व गैरसमज यापासून दूर राहावे.